रिडेव्हलपमेंट हा एक विषय मला थोडं बोलायचं होतं, कारण मी रिडेव्हलपमेंट वरती मुंबईमध्ये म्हाडामध्ये भरपूर काम केलेलं आहे आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासामध्ये कशा प्रकारे दिवसेदिवस अडचणी येत आहेत आणि त्यामध्ये सभासदांना त्याला कसं सामोरं जावं लागत आहे हे मी थोडं अनुभवलेलं आहे. प्रत्येक सभासदाला असं वाटायला लागतं की आता आपलं घर हे छोटं पडायला लागलेलं आहे, आपलं घर कुटुंबातली संख्या वाढलेली आहे, गरजा वाढलेल्या आहेत, इमारत जुनी झालेली आहे आणि आपल्या इमारतीचा पुनर्विकास झाला पाहिजे. आता ते पुनर्विकास करत असताना शासनाने इतक्या स्पष्ट गाईडलाईन दिलेल्या आहेत. 3 जानेवारी 2009 शासनाचं परिपत्रक आहे. आपल्या कुठल्याही तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरती गेला 3 जानेवारी 2000 डेव्हलपमेंट सर्क्युलर असं जर टाकलं तर तुम्हाला ते सविस्तर ते सर्क्युलर येऊ शकतं. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की पुनर्विकास करत असताना कुठल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे किंवा पुनर्विकासाची प्रक्रिया कशा प्रकारे अवलंबली पाहिजे. सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की पुनर्विकास पाहिजे का, इथंपासून सुरुवात झाली पाहिजे. रिडेव्हलपमेंट तुमच्या संस्थेतील किती सभासदांना पाहिजे, तर कमीत कमी 1/4 सभासदांनी संस्थेच्या सचिवाकडे सुरुवातीला अप्लिकेशन द्यायचे किंवा आपल्या संस्थेचा पुनर्विकास करायचा आहे सभा बोलवा आणि मग 1/4 सभासदांनी जर अर्ज दिला तर सचिवांनी त्या विषयासाठी संस्थेची सभा बोलवायची आहे सुरुवात. आणि मग त्या सभेमध्ये तुम्ही पुनर्विकासाला का जायचं का नाही किंवा अजून किती दिवस थांबायचं, जायचं असेल तर कशा पद्धतीने जायचं, तर अशा पद्धतीने ठराव पास करून घ्यायचा किंवा आपल्या संस्थेचा पुनर्विकास करायचा आहे आणि मग तिथून पुढे तुमची प्रक्रिया ही सुरू झाली पाहिजे. तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही स्पेशल जनरल बॉडी मीटिंग बोलवाल त्यावेळेला एकदा तुमचा ठराव झाला की आपल्याला पुनर्विकास करायचा आहे, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी ह्या महत्वाच्या त्या ठिकाणी आहेत की आपल्या इमारतीच्या बाबतीत आपल्यालाच पूर्ण कल्पना नसते की आपला प्लॉट एरिया किती आहे, आपला कन्व्हेन्स झालाय का नाही, आपला एकूण क्षेत्रफळ किती आहे, आपले टोटल एफएसआय किती आहे, टीडीआर लोड केलाय का नाही, एकूण क्षेत्रफळ किती आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला तिथे कुणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज असते. आणि मग आपण त्या ठिकाणी त्याला आपण प्रकल्प व्यवस्थापक किंवा प्रोजेक्ट मॅनेजर असं म्हणूया, तर अशा प्रकल्प व्यवस्थापकाची त्या ठिकाणी त्या सभेमध्ये नियुक्ती केली पाहिजे आणि त्या प्रकल्प व्यवस्थापकाच्या माध्यमातून आपल्या इमारतीचा आपल्या संपूर्ण त्या कागदपत्राचा अभ्यास करून त्याची माहिती सभासदांना दिली पाहिजे आणि त्याच्यासोबतच आर्किटेक्टची पण नियुक्ती केली पाहिजे. तर या आर्किटेक्टची नियुक्ती आणि प्रकल्प व्यवस्थापकाची नियुक्ती ही त्या सभेमध्ये करून त्यानंतर तुम्ही त्या रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेला सुरुवात करायची. मग प्रक्रिया खूप मोठी आहे. 3 जानेवारी 2009 मॅडम मी जी आर पण आणलेला आहे, जाताना नंतर तुम्ही लोकांना पाहिजे असेल तर द्या. तर त्याच्यामध्ये थोडक्यात सांगणार आहे मी, कारण वेळेचं बंधन आहे. तर त्यामध्ये एकदा तुम्ही प्रकल्प व्यवस्थापक आणि आर्किटेक्टची नियुक्ती केल्यानंतर तुम्ही पेपरमध्ये एक निवेदन द्यायचे की आम्हाला असं असं या इमारतीचा पुनर्विकास करायचा आहे, आमच्या अशा असे इतका प्लॉट एरिया आहे आणि कोणाला निविदा पाठवायची असतील तर त्या निविदा तुम्ही पाठवा. तर कमीत कमी 5 निविदा तरी आल्या पाहिजे. 5 पेक्षा जास्त निविदा आल्या तर तुम्ही त्याच्या त्या स्क्रुटिनी करून कमीत कमी 5 स्क्रुटिनी करून तुमच्या मीटिंग पुढे ठेवायच्यात. 5 पेक्षा जर कमी आल्या तर जेवढे येतील तेवढ्याच जशाच्या तशा मीटिंग पुढे ठेवायच्यात. 5 पेक्षा जास्त आल्या तर मात्र तुम्हाला छाननी करायची आहे आणि मग अशा निविदा त्या ठिकाणी मीटिंग पुढे ठेवून त्याच्यावरती चर्चा करायची आहे आणि चर्चा केल्यानंतर तुम्ही जी अंतिम निवडीसाठी ज्या 5 निविदा ठेवलेल्या आहेत आणि त्या अंतिम निवडीच्या निविदा ज्या मीटिंगमध्ये तुम्ही घेणार आहात ती मात्र जनरल बॉडी मीटिंग ही अत्यंत महत्वाची आहे. त्याला तुम्ही स्पेशल जनरल बॉडी मीटिंग फॉर रिडेव्हलपमेंट आणि त्या ठिकाणी विकास नियुक्ती सभा असं जरी म्हणलं त्या अजेंड्यामध्ये तरी काय त्याच्यामध्ये अडचण नाही. आणि ती विकासक नियुक्तीची सभा या 5 निवेदाच्या नंतर मात्र जी होईल ती मीटिंग महत्वाची आहे. त्या मीटिंगला फक्त आणि फक्त अधिकृत सभासदच उपस्थित असला पाहिजे. तर मी कोणाला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली आहे, माझ्या वडिलांनी मला सांगितले तू मीटिंगला जा, मी असोसिएट मेंबर आहे मग मी मीटिंगला जातो, तर अशा गोष्टी त्या रिडेव्हलपमेंटच्या सभेला कृपा करून करू नका, कारण वादाला सुरुवात तिथून असतो. कारण त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटच्या सभेमध्ये 70% संमती ही शासनानं त्या ठिकाणी अंतिम केलेली आहे. त्याच्यानंतर आता नेम 70% सुद्धा कमी आलेली आहे, परंतु अजून ते मी काही जिल्हा पाहिलेलं नाही, परंतु 70% संमती उपस्थित सभासदांपैकी त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणि त्या सभेला मात्र रजिस्ट्रारचा प्रतिनिधी, उपनिबंधक कार्यालयाचा प्रतिनिधी त्या ठिकाणी असणं बंधनकारक केलेलं आहे. त्या सभेचं व्हिडिओ शूटिंग करणं हे सुद्धा त्या ठिकाणी बंधनकारक केलेलं आहे. ह्या 3-4 गोष्टी जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पाळल्या आणि त्या ठिकाणी जर विकासक निवड व्यवस्थितपणे तुम्ही केली तर पुढे कुठल्याही अडचणी मला वाटतं येत नाही. आणि मग एकदा विकासक निवड झाल्यानंतर विकासाचा कारनामा कसा करायचा,
त्याचे शिकारनामा करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला भाडे किती राहील, किती वर्षात पूर्ण करेल, तुम्हाला बँक गॅरंटी किती देईल, किती दिवसात इमारत पूर्ण करेल, ओशी मिळाल्यानंतर ताबा कसा देईल, ताबा दिल्यानंतर तो लॉटरी पद्धतीने देईल का, आयदा पद्धतीने घर देईल, हे सगळं त्या जी आर मध्ये नमूद केलेलं आहे. तर कृपा करून रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत ज्या काही तुम्हाला अडचणी असतील त्या अनुषंगाने या 3 जानेवारी 2009 परिपत्रकाचं जर तुम्ही पालन केलं तर मला वाटत नाही की कुठल्या तुम्हाला अडचणी भविष्यामध्ये येतील.